नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बहिणीला भेटून परत येताना झाला अपघात, अपघातात भाऊ जागी जडून खाक. सौंदळ सिंधीपार मार्गावर झाला मारुती व्हॅनचा अपघात, थरारक दृश्य घडले डोळ्या देखत. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदळवरून 3 किमी अंतरावर असलेल्या ग्राम सिंधीपार जंगलाच्या परिसरात दिनांक 13 मे 2021 रोजी अंदाजे 8 वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन क्रमांक MH 35E 421 झाडाला धडक लागून अपघात झाले. या वाहनात एकूण 4 लोक होती. अपघात झाल्याबरोबर वाहनाला अचानक आग लागली. यातील 3 लोक किरकोळ जखमी झाले होते. ते सुखरूप बाहेर निघाले, मात्र वाहन चालक जागीच अडकला होता. झालेल्या अपघात जबर होता, त्यामुळे वाहनाला तात्काळ आग लागली. काही वेळातच वाहन चालक संपूर्ण जळून खाक झाले. उपस्थित लोकांनी हा संपूर्ण विदारक दृश्य पाहिला, मात्र काहीच करू शकले नाही. वाहन चालक व अन्य 3 लोक हे गोरेगाव तालुक्यात राहणाऱ्या बहिणीला भेटायला गेले होते. बहिणीच्या घरून आपल्या स्वगावी सौंदळ परसोडी येथे परत येत असताना काळाचा घाला आळा आला आणि वाहनाचा अपघात झाला. यात 3 लोक बचावले, मात्र वाहन चालकाचा जागीच भाजून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनाचे इन्शुरन्स नव्हते, त्यामुळे मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना कोणतीही भरपाई मिळणार नाही. वाहन चालक नामे मुन्ना वडकू कांबळे, वयवर्ष 40, तर अन्य जखमी नामे रामकृष्ण सोमा कांबळे, देवराम सोनू कांबळे व सुभाष शिवा कांबळे सर्व राहणार सौंदळ परसोडी असे आहेत. तर गुणवंत देवराम कांबळे यांच्या फिर्यादीवरून डुग्गीपार पोलीस स्थानकात अपराध क्रमांक 123/2021 भादवी कलम 279/337/304 ये नोंद करण्यात आला आहे. ठाणेदार सचिन वांगडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन बाडी ताब्यात घेतली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रविशंकर चौधरी करीत आहेत. हेड कॉन्स्टेबल रविशंकर चौधरी, पोलीस स्टेशन डुगीपार. कल दिनांक 13/5/2021 को रात 8:30 बजे करीबन ड्यूटी पर पुलिस स्टेशन में था. उस समय में हमारे थानेदार साहब, पुलिस निरीक्षक श्री वांगड़े साहब को इनको सूचना मिली कि सिंधीपार ते कोरसुरी रोड पर एक ओमनी गाड़ी का अपघात होकर ओमनी गाड़ी जल रही है. ऐसी इंफॉर्मेशन मिलने के कारण माननीय थानेदार साहब इन्होंने मुझे अपने साथ लेकर और पुलिस स्टाफ को साथ में लेकर हम घटनास्थल पर तुरंत रवाना जाने के लिए रवाना हुए और घटनास्थल पर आए. घटनास्थल पर जब आए तब अपनी गाड़ी पूरी जली हुई थी. मारुति कंपनी की जी गाड़ी है ती खोड़सिमनी या दिशेने सौंदळकडे जात होती. एवढ्यात काय झालं की या मार्गाने जी गाडी येत होती ती गाडी अशी आली या ठिकाणी, पोलिसांनी सांगितलं. आणि या ठिकाणी असे त्याचे या ठिकाणी चाकपण ते दिसतात. गाडी जेव्हा अशी आली ती गाडी या समोरच्या झाडाला आदळली आणि समोरच्या झाडाला आदळल्यानंतर ती गाडी त्या साईडला अशी फिरली. गाडी फिरल्यानंतर काय झालं की या ठिकाणी त्या ज्या पेट्रोलमुळं त्या गाडीने आग धरला आणि ती गाडी अचानक काही वेळामध्ये पेटली. अशामध्ये 3 लोक जे बचावले आहेत ते सुखरूप आहेत, परंतु जी व्यक्ती या ठिकाणी मरण पावलेली होती त्या व्यक्तीला पोलिसांनी रात्रीच बाहेर काढलं. आणि प्राथमिक जो काही पोलिसांची काही प्रक्रिया असेल त्यासाठी त्यांनी या ठिकाणी बॉडीला नेलेलं आहे. पोलीस आत्ता आले होते या ठिकाणी, नेमका आज 14 तारीख आहे. पोलीस या ठिकाणी आले होते, पोलिसांनी पंचनामा केला. पुढची जी काही प्रक्रिया आहे पोलिसांनी केलेली आहे. मात्र हा अपघात इतका जबरदस्त होता की काही मिनटातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली. पोलिसांनी अशी पण माहिती दिली की या गाडीचा कोणताही सध्या विमा नाही आहे. एकंदरीत गाडी ही जवळपास 20 वर्ष झालेली त्या गाडीला. पोलिसांनी अशी पण माहिती दिली की या ठिकाणी जी व्यक्ती मरण पावलेली आहे ह्या गाडीचा जर विमा असता तर जवळपास त्या मृत्यू जो व्यक्ती झाला त्याच्या परिवाराला 15 लाख रुपये विम्याशी मिळाले असते. एकंदरीत पोलिसांचं सांगणं असं होतं की प्रत्येक वाहन चालकाने आपल्या गाडीचा विमा काढायला पाहिजे. त्यामधून जी काही विम्याची रक्कम असेल, अपघातात जर एखादा व्यक्ती प्राण गमावत असेल तर अशा व्यक्तीला
ते विम्याची जी रक्कम आहे ते मिळते